मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनोज, राज्याच्या वेगवेगळ्या भागात भाजप राहुल गांधींविरोधात आक्रमक झालेली आहे आणि संविधान विरोधी हे वक्तव्य आहे असं म्हटलं जात आहे भाजपकडनं. अगदी बरोबर आहे. राहुल गांधींच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. मी आता घाटकोपर रमाबाई नगर या ठिकाणी आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते आहेत जे आंदोलन करत आहेत. आशिष शेलार जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत, पंकजा मुंडे येणार आहेत, परंतु तत्पूर्वी मात्र या ठिकाणी कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केलेली आहे. थोड्याच वेळात आशिष शेलार असतील, पंकजा मुंडे असतील, आपण त्यांच्याशी वाचून काय सांगणार. आजचं आंदोलन होतंय राहुल गांधी यांच्या विरोधात. तर ही दृश्य आपण मुंबईतल्या आंदोलनाची पाहतोय. आता मुंबईत सुद्धा भाजपकडून आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. आशिष शेलार असतील, पंकजा मुंडे असतील, या आंदोलनात सहभागी होणार आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या भागात आज भाजपचे नेते मंत्री राहुल गांधींविरोधात आंदोलनात सहभागी होणार आहेत. संभाजीनगरमध्ये अतुल सावे सहभागी झालेले आहेत. इकडे मुंबईत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे आंदोलनात सहभागी होणार आहेत. आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. जोरदार घोषणाबाजी राहुल गांधींच्या विरोधात केली जाते. खरं तर संविधान धोक्यात आहे असं महाविकास आघाडीकडून, इंडिया आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपवर बोललं गेलं होतं, भाजपवर टीका करण्यात आलेली होती. भाजपच्या काही नेत्यांची जी वक्तव्य होती त्यावरून जोरदार या मुद्द्यावरून टीका ही भाजपवर झालेली होती आणि त्याच वक्तव्यांचा आधार घेत इंडिया आघाडीनं, महाविकास आघाडीनं भाजपला थेट संविधान धोक्यात आणल्याचा आरोप भाजपवर केलेला होता. आणि यानंतर आता राहुल गांधी यांनी जे आरक्षणासंदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे की निष्पक्ष जर आपला देश झाला, भारत निष्पक्ष झाला, तर आरक्षण संपवलं जाईल, आरक्षण रद्द केलं जाईल, अशा संदर्भातलं जे वक्तव्य राहुल गांधींचं होतं, वॉशिंग्टनमध्ये त्यांनी ते वक्तव्य केलेलं होतं, त्याच वक्तव्याला डोळ्यासमोर ठेवत आता जोरदार घोषणाबाजी भाजपकडून केली जाते.